स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत, 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा आता नवीन वास्तू। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भव्य उद्घाटन सोहळा, शुक्रवार दिनांक 10 मे रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत। प्रमुख पाहुण्या आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले, आपल्या उपस्थितीनं भव्य सोहळ्याची शोभा वाढवा। पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत रायगड। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक समर्थक कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे। तसंच ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना, मोठा भाऊ असून सुद्धा आपल्याला नमतं घ्यावं लागत आहे, 115 आमदार असताना मला उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, अशी सुद्धा भूमिका त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना व्यक्त केली आहे। येणाऱ्या महानगरपालिका विधानसभा निवडणुकांमध्ये गणेश नाईकांचा मानसन्मान राखला जाईल, तसंच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये इतर शक्तींचा हस्तक्षेप होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे। गणेश नाईक यांच्यासोबत भाजप भक्कमपणे सोबत असेल, जेव्हा गरज पडेल तेव्हा गणेश नाईकांसोबत भाजप खंबीरपणे उभी राहणार। गणेश नाईकांमुळे भाजपची नवी मुंबईत ताकद वाढली आहे, असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केलंय। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि ठाण्याच्या बहुल भागामध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे, त्यानिमित्ताने आम्हाला कमळ चिन्ह मिळावं किंबहुना भारतीय जनता पार्टीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी अशी आमची अपेक्षा होती आणि ती पूर्ण न झाल्यामुळे आम्ही राजीनामे दिले होते। आज आमचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला आतमध्ये आमची मीटिंग झाली, आम्हाला त्यांनी यशस्वीरित्या सांगितलं की अब की बार 400 पार करण्यासाठी, मोदीजींना पुन्हा निवडून आणण्यासाठी आपल्याला कोणतेही हेवे दावे किंवा कोणतेही किंतू परंतु मनात बाळगून जमणार नाही आहे। सगळे आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला एक पाऊल मागे घेऊन पुन्हा आपल्याला ताकदीने तयारी करता येईल, पण त्यासाठी आता मोदीजींना निवडून येणं फार गरजेचं आहे। या अनुषंगाने आमचे संदीपजी नाईक साहेब यांनी सुद्धा आमची व्यवस्थित मनधरणी केलेली आहे। या मीटिंगमध्ये आम्हाला सर्वांनी सांगितलेलं आहे की आम्ही तुम्ही दिलेले राजीनामे कोणीही स्वीकारलेले नाहीत, तुमचे राजीनामे आम्ही तुम्हाला परत घेऊन जा असे आवाहन करत आहोत आणि त्याला आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व आमच्या पक्ष नेतृत्वाने आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्याला सहमती दर्शवलेली आहे आणि आम्ही स्वतःला पुन्हा एकदा मोदीजींना निवडून आणण्यासाठी अब की बार 400 पार करून फिर एक बार मोदी सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी किंबहुना आज रात्रीपासूनच या प्रचाराच्या लढाईमध्ये सर्व कशाने उतरणार आहोत। काय आश्वासन दिले तुम्हाला शेवट? आश्वासन असं काहीच नाही, भारतीय जनता पार्टीने कधीच कुठल्याच कार्यकर्त्याने कुठल्याही पदासाठी किंवा पैशाच्या लोभासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कधीच काम केलेलं नव्हतं। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा केवळ आणि केवळ राष्ट्रहित आणि पक्षहितासाठीच काम करत आलेला आहे आणि आम्हाला ते बाळकडू होतंच। फक्त एक आमची जी महत्वाची गरज होती की आम्हाला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हवा होता, ती आमची जी नाराजगी होती ती त्यांनी दूर केलेली आहे आणि भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं स्थान कुठेही कमी होणार नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानाला कुठेही ठेस लागणार नाही असं आम्हाला त्यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे। 1 मे रोजी ठाणे लोकसभाचा उमेदवार हा जाहीर झाला आणि महायुतीमध्ये ही उमेदवारी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळाली आणि स्वाभाविकपणे नवी मुंबईमधील नगरसेवकांची संख्या, मीरा भाईंदर येथील नगरसेवकांची संख्या, ठाण्यामधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, सर्वच कार्यकर्ते, ही ठाण्याची लोकसभेची सीट ही भारतीय जनता पार्टीला मिळावी अशा प्रकारची आशा सर्व कार्यकर्त्यांना होती। परंतु जेव्हा महायुतीमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक लढत असताना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्याकरता सर्वच पक्षानं एकत्रितरित्या काम केलं पाहिजे। ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये ज्या पक्षाला तिकीट मिळालं त्या पक्षाचे कार्यकर्ते हे आनंदित असतात आणि ज्या पक्षाला नाही मिळालं ते त्या पक्षातील लोकही दुःखी असतात। परंतु अशा परिस्थितीमध्ये पुन्हा तिकीट जाहीर झाल्यानंतर पुन्हा सर्व घटक पक्षांना एकत्रित काम करणं हे अपेक्षित होतं। 1 मेला ठाणे लोकसभेची घोषणा झाल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन करावं आणि महायुतीच्या उमेदवाराला ठाणे लोकसभेचे
महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के यांना बहुमतानं विजयी करण्याकरता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळेस परिस्थिती आहे, परंतु आहे ती परिस्थिती आपण स्वीकारून मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता आपण सगळ्यांना एक दिलानं जोमाला कामाला लागलं पाहिजे. लोकांची कार्यकर्त्यांची ही नाराजी ही अपेक्षित होती, परंतु कार्यकर्ते अशा प्रकारे रिॲक्ट करतील ही अपेक्षा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना नव्हती. आणि पुन्हा मग ह्या पूर्ण बैठकीमधून आदरणीय गणेशजी नाईक साहेब निघून गेले आणि नंतर पुन्हा हे सर्व कार्यकर्ते 10-10:30 आसपास पुन्हा नवी मुंबईत आले. त्यांना पुन्हा नाईक साहेबांनी बोलून घेतलं आणि त्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत नाईक साहेबांची चर्चा झाली आणि ह्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद झाला पाहिजे, त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि मी लवकरच आपल्याला वेळ देईन अशा प्रकारचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्या नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांना दिलं. आणि आज देवेंद्रजी फडणवीस साहेब आज नवी मुंबईमध्ये आले. मी मनापासून फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त करतो. संपूर्ण महाराष्ट्राची प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे, किंबहुना राज्याबाहेर देखील प्रचार सुरू असताना नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या भावना समजण्याकरता त्यांनी जो वेळ दिला त्यांचं आम्ही संपूर्ण नवी मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांचे आभारी आहेत. आणि नक्कीच नवी मुंबईच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही, कोणताही इंटरफेरन्स असणार नाही, विकासाचं राजकारण समाजकारण केलं जाईल असं सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना आश्वासित केले. त्यामुळे सर्व ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले त्यांनी सर्वांनी राजीनामे पाठीमागे घेतलेले आहेत आणि उद्यापासून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराकरता पुन्हा जोमानं सर्व कार्यकर्ते नवी मुंबईमधील सर्वच बूथवर एका दिलानं काम करण्याचं देवेंद्रजींना सर्व कार्यकर्त्यांनी आश्वासन दिलं. प्रचाराची सुरुवात तर एक वर्षापूर्वीच केलेली आहे, कारण उमेदवार जाहीर नसला आचारसंहिता लागल्यानंतर देखील तरी उमेदवार हे नरेंद्रजी मोदी आहेत अशा प्रकारची भावना ही प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि सातत्यानं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील मी माझे देखील शेड्यूल पक्षाचे कार्यक्रम हे पूर्ण केले, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी पूर्ण केले, परंतु एकत्रित पुन्हा सर्व कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याकरता एक बैठक होणं अपेक्षित होतं. त्यामुळे मला वाटतं की पुन्हा हे सर्व राजीनामे पाठीमागे घेऊन उद्यापासून जोरानं माहितीच्या प्रचाराला संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे उद्यापासून लागतील. बाकी नवी मुंबईमध्ये नवी मुंबईचा विकास हा चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. नवी मुंबई शहर हे सर्वच विषयांमध्ये हे एक वेगळं स्तर निर्माण केलेलं शहर आहे. स्वच्छता असेल, नवी मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शिक्षण असेल. त्यामुळे नवी मुंबईला बघत असताना आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी एका लहान मुलासारखं या शहराला जपलंय आणि हे याची जाणीव ही सगळ्यांना आहे. आणि देवेंद्रजी हे व्यक्तिमत्व हे कार्यकर्त्यांच्या संवेदना समजणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे या व्यस्त कालखंडात देखील त्यांनी नवी मुंबईतल्या या सर्व कार्यकर्त्यांकरता वेळ दिलाय आणि येणाऱ्या दिवसांमध्ये चांगल्या गोष्टी, चांगला विकास, नवी मुंबई शहराचं हित आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याकरता पूर्ण ताकदीनं नवी मुंबईतील भाजपसोबत ते उभे राहतील असा विश्वास देवेंद्रजींनी व्यक्त केला.